नैसर्गिक आपत्ती वगळता पुढील 72 तासात डॉक्टर तनपुरे कारखाना सुरळीत न चालल्यास मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. डॉक्टर तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी अधिकारी व कर्मचारी यांची बैठक पार पडली. या प्रसंगी डॉक्टर विखे बोलत होते. पुढे बोलताना डॉक्टर सुजय विखे म्हणाले की कोट्यवधी रुपये खर्च करूनही डॉक्टर तनपुरे साखर कारखाना सुरळीत चालत नाही. नैसर्गिक दोष असता तर तो मान्य केला असता, परंतु बॉयलरमध्ये जेव्हा साखर दिसून आली त्यावेळेस मी सुन्न झालो. हा केवळ मानवनिर्मितीचा हलगजीपणा असून अशा प्रकारे बॉयलरमध्ये साखर येऊ शकत नाही. हा कारखाना सुरळीत चालावा असा आमचा आणि सर्व संचालक मंडळाचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता आणि अजूनही आहे. मात्र हा कारखाना सुरळीत चालू नये अशी काही लोकांची मानसिकता असल्याचे अशा प्रकारे मानवनिर्मित दोष कारखान्यात आढळून आले आहे. शेतकरी व सभासद यांचे नुकसान होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना असून पुढील 72 तासात नैसर्गिक आपत्ती वगळता डॉक्टर तनपुरे कारखाना सुरळीत चालू झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन मी व माझे सर्व संचालक मंडळ राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ असा इशारा खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिला आहे. यावेळी चेअरमन नामदेव ढेकळे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढूस, सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आता नजरा कर्डिलेकडे. सुमारे 8 ते 10 कोटी रुपये खर्च करूनही तनपुरे कारखाना मानवनिर्मित संकटामुळे सुरळीत चालत नसल्याचे संचालक मंडळाने आता राजीनाम्यापर्यंत पाऊल उचलल्यानंतर सर्वांच्या नजरा आता माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे लागल्या आहेत. कारण कारखाना चालवायचा असेल तर आर्थिक मदतीची गरज लागतेच. जिल्हा बँक सध्या कारखान्याला मदत करत नसल्याचे यापूर्वी कर्डिले यांच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेने तनपुरे कारखान्याला मदत केली होती. आता पुन्हा जिल्हा बँकेची गरज कारखान्याला लागणार आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजर आता माजी आमदार कर्डिले यांच्याकडे लागले आहे.